नमस्कार, 6 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल या वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकू याच्या ठळक घडामोडी. डोंगरकटोरा येथील शरीफ तडवी खून प्रकरणामध्ये त्या अल्पवयीनचा मेहुणा रमजान तडवी यास रविवारी यावल पोलिसांनी अटक केली असून त्या खुनामध्ये त्याचा देखील सहभाग असल्याचं आता निष्पन्न झालं आहे. यावल पोलिसांच्या वतीने शहरात दुर्गोत्सव निमित्त विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मेन रोडाने रूट मार्च काढण्यात आला. साकडी येथे दुर्गोत्सवाची सांगता शुक्रवारी होणार असून 10 वाजेपर्यंतच वाद्यांना परवानगी असल्याची माहिती DYSP नरेंद्र पिंगळे यांनी रविवारी साकडीतील मंडळांच्या बैठकीमध्ये त्यांना दिली. सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे अष्टमीनिमित्त मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी झाली होती, मात्र व्यवस्थापन बिघडल्याने वाहतूक कोंडी होत भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला, तर बस सेवा येथे बंद करण्यात आली होती. निंबादेवी धरणाजवळ 2 दुचाकींचा अपघात घडून 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर यावर येथे प्रथम उपचार करून जळगाव हलवण्यात आला आहे. मुलीच्या छेड काढण्याच्या कारणावरून बोराल खुर्द येथे हाणामारी होत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यंदाच्या दुर्गोत्सवामध्ये यावल शहरातील बारीवाळा येथे महान दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने एका आकर्षक मूर्तीची स्थापना केली करण्यात आली असून झोक्यावरती झुलणारी देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. तर मनवेल येथे दुर्गोत्सव मंडळाच्या मार्फत महायज्ञाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. डोंगरकोठारा येथे शरीफ तडवी या 19 वर्षीय तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला होता. या खुनाचे धागेदोरे आता मारूळपर्यंत पोहोचले आहे. तर या प्रकरणी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक सारिका खैरनार सह पथकाने बारकाईने त्या ठिकाणी घटना ठिकाणी पंचनामा केला व तेथील बारकाईच्या गोष्टी लक्षात घेऊन तपासाची दिशा ठरवली. तर एक अल्पवयीनला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. तर या अल्पवयीने मुलाच्या बहिणीशी मयत शरीफचे प्रेमसंबंधच्या संशयावरून हा खून झाला होता, तेव्हा या प्रकरणामध्ये त्या अल्पवयीन मुलाच्या मेवण्याला देखील मारूळ येथून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर रमजान महारू तडवी वय 25 वर्ष असं त्या मेवण्याचं नाव असून या झटापटीमध्ये त्याच्या उजव्या हाताला देखील सुरीने दुखापत झाली. तर त्याला अटक केल्यानंतर त्याच्या हातावरती जवळपास 4 टाके ग्रामीण रुग्णालयामध्ये टाकण्यात आले आहेत व त्याने देखील या घटनेमध्ये आपण समावेश असल्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून एखाद्या संशयाच्या कारणावरून अशा प्रकारे एखादी तरुणाचा निर्गुण खून होतो हे खूप धक्कादायक आहे. तर या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सारिका खैरनार, हवालदार संजीव चौधरी, असलम खान, संजय ताळे, गणेश मनुरे करीत आहे. शहरात रविवारी दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च येथील पोलीस स्टेशनपासून तर मेन रोडावरून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून शहरात फिरला. दरम्यान त्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली. पथसंचलनादरम्यान विसर्जन मार्गामध्ये येणाऱ्या अडी अडचणीबाबत देखील त्यांनी आढावा घेऊन नगरपालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी केल्या आहेत. गुरुवारी तालुक्यातील दुर्गोत्सवाची सांगता होऊन विसर्जन केलं जाणार आहे, मात्र तालुक्यातील साकडी येथे दुर्गा उत्सवाचं विसर्जन व देवीचं विसर्जन हे शुक्रवारी होणार आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यामध्ये साकडीतील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी बोलावली होती. या बैठकीमध्ये मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या व सांगितले की रात्री 10 वाजेचा विसर्जनाचा वेळ असून ती वेळ प्रत्येक मंडळाने पाळावी. जे कोणी ही वेळ पाळणार नाही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा त्यांनी इशारा त्यांना दिला आहे. तर या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन केले असून इतर ठिकाणी गुरुवारचं विसर्जन असून साकडी गावात मात्र शुक्रवारी दुर्गोत्सवाचं विसर्जन केलं जाणार आहे. 10 वाजेचं टायमिंग, 10 वाजून 1 मिनिट जरी झालं तरी कोण राखेल काय होतं माहिती का, ते मंडळामध्ये जोर असतो की कुणी कोणाच ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. आणि सर
नियमावर असे बोट ठेवतात, तिथे नियम शिकवायला पाहतात, गाव तुमचं असतं, लोक तुमचे असतात, त्यात लावलेले लोक असतात, त्यांना सगळे कायदे तिथे आठवायला लागतात आणि ते कामाला सांगायला लागतात की ते मग इथे तुम्ही 10 मिनिटं थांबवलं, मग ते 10 मिनिटं आम्हाला पुढे वाढवून द्या, असा अजिबात नियम नाही आहे. 10 मिनिटं थांबवलं तुम्ही, आम्ही दिलेल्या परवानगीमध्ये तुम्ही वाचत नाही, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की पोलिसांच्या निर्देशाप्रमाणे मिरवणूक चालू. पण इथून पुढे ज्या दिवशी तुमच्या गावात काही घडेल, पुरं गाव झुडपून काढू, सोडणार नाही, गावाला पुरं घेरून घेऊ, मुबलक फोर्स आणू आणि बिलकुल ठोकू, कसे वळवळ करता बरं, कसे दादागिरी करतात आणि कसे ऐकत नाही बिलकुल. आणि हे ये रे भाऊ, तू तुझे 4 माणसं हजर करून दे, तुझे 2 माणसं हजर करून दे, अजिबात चालणार नाही. सातपुडा निवासी श्री क्षेत्र मनुदेवी येथे नवरात्रानिमित्त उत्सव सुरू आहे, तर रविवारी अष्टमी असल्यामुळे, सुटीचा दिवस असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तत्पूर्वी मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने मानापुरी येथील तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ बनवण्यात आलं होतं, मात्र पाऊस झाल्यामुळे त्या वाहनतळावर चिखल निर्माण झाला आणि प्रशासनापुढे आणि मंदिर संस्थानपुढे मोठी अडचण निर्माण झाली. तेव्हा त्यांनी या मानापुरी ते देवी मंदिर इथपर्यंत सुरू असलेली बससेवा बंद करण्यात आली आणि सर्व खासगी वाहनांना मंदिरापर्यंत प्रवेश देण्यात आला. मात्र रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी बघायला मिळाली, त्यामुळे भाविकांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अनेक भाविकांनी कुठल्याच प्रकारची मर्यादा न पाळता वाहनं कसेही कुठेही पार्क करून ठेवले होते, त्यामुळे वाहतुकीला कोंडी निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा भाविकांनी देखील या ठिकाणी दर्शनाला जात असताना आपलं वाहन पार्क करताना कोणाला त्याची अडचण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असं आवाहन मंदिर संस्था व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तालुक्यातील चुंचाळे पासून जवळच असलेल्या निंबादेवी धरणावर 2 दुचाकींचा अपघात होऊन 3 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी घडला, यातून एकाची प्रकृती खूपच गंभीर आहे. रवींद्र रमेश गायकवाड वय 19, राहुल राजू गायकवाड वय 25 व संजीव कृष्णा जाधव वय 30 तिघं राहणार किनगाव हे रविवारी दुपारी निंबादेवी धरणावर आले होते. धरणावरून परत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात घडला व त्यात ते तिघं जखमी झाले, तर तिघांवरती तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर वसीम शेख, अधिपरिचारिका प्रियंका मगरे, कादर तडवी, अरुण कोळंबे आदींनी प्रथम उपचार केला. त्यात जाधव याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्यांना तिघांना तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरिता हलवण्यात आलं आहे. मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून बोरावल खुर्द येथे हाणामारी झाली. ही घटना रविवारी दुपारी विठ्ठल मंदिरासमोर घडली, तर यावल पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होऊन गावातून अविनाश नथू मोरे, ज्ञानदेव बुधव महाजन दोघं राहणार बोरावल खुर्द, तसेच सतीश गोरख राणे, दिनकर नारायण पाटील व प्रशांत गोरख पाटील या तिघं जळगावतील राहणारे अशा 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा यावल पोलिसात पोलीस कर्मचारी राहुल पांचाळ यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून पुढील तपास हवालदार असलम खान करीत आहे. यंदाच्या दुर्गोत्सवामध्ये यावल शहरातील बारीवाड्यामध्ये महान दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने एक पर्यावरणपूरक मूर्ती आणि आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हा
ही मूर्तीची स्थापना करताना एका झोक्यावर झुलणारी ही मूर्तीची स्थापना त्यांनी केली आहे, तेव्हा ही मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. तर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची देखील गर्दी होत आहे. सन 1982 पासून बारीवाड्यामध्ये महान दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी पर्यावरणपूरक पद्धतीने व विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून हा दुर्गोत्सव साजरा केला जातो. यंदा झोक्यावरती झुलणारी मूर्ती त्यांनी स्थापन करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर या ठिकाणी पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्तीची आणि देखाव्याला बघण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी अध्यक्ष तुकाराम बारी, उपाध्यक्ष रामदास बारी सह बारी समाज बांधव बघत आहेत. सबसे बड़ा तेरा नाम, शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे मनवेल येथे अष्टमी निमित्त दुर्गोत्सव मंडळाच्या मार्फत महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 मंडळामार्फत मातेची स्थापना मनवेल गावामध्ये करण्यात आली आहे. तर रोज धार्मिक कार्यक्रमांची या ठिकाणी आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची या ठिकाणी रेलचल दिसत आहे. यात दांडिया, कीर्तन, संगीत खुर्ची, विविध स्पर्धा रोजच मनवेल या छोट्याशा गावात होत आहेत. तर अष्टमी निमित्त 3 जोडप्यांच्या हस्ते होम हवन व पूर्णाहुतीचा कार्यक्रम घेण्यात आला. एकता दुर्गोत्सव मंडळ मार्फत तर कीर्तन संपन्न झालं, तर माऊली दुर्गोत्सव मंडळाच्या मार्फत गावात आता भंडारा देखील आयोजित करण्यात आला असून महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा, ओम गणपतये नमः स्वाहा, ओम दुर्गाय नमः स्वाहा, ओम वायवे नमः स्वाहा, ओम आकाशाय नमः स्वाहा, ओम अश्वभ्यां नमः स्वाहा, ओम भूमये नमः स्वाहा, ओम यमाय नमः स्वाहा, ओम मरुते नमः स्वाहा, ओम वरुणाय नमः स्वाहा, ओम वायवे नमः स्वाहा, ओम सोमाय. तेव्हा उद्या नवीन घडामोडीसह पुन्हा आपली भेट घेईल. आता रजा घेतो. धन्यवाद.